मराठवाड्याला येणाऱ्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही निर्माण होणार असून टँकरला पुन्हा सक्रिय होण्यात येणार आहे. नाथसागरात वरच्या धरणातून हक्काचे पाणी आणताना न्यायालयीन लढा द्यावा लागला. 8 TMC पाणी वरच्या धरणातून सोडण्यात आले, मात्र जायकवाडी धरणात केवळ 5.62 TMC पाणी प्रत्यक्षात पोहोचले. मंगळवारी नाथसागर धरणाची पाणी पातळी 43.77% एवढी होती. हे पाणी सध्याच्या वापरानुसार वर्षभर पुरेल असा अंदाज आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात ही पाणी पातळी 13% होती. यंदा मात्र पाणी साठा अर्ध्यापेक्षा कमी आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नाथसागर धरणाचे 27 दरवाजाचे अनेक MIDC MDICA पाणी पातळ्या आणखी शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या. वेळेस घडून गोदा पात्रात जवळजवळ विविध शहरांना पाणी पुरवठा केला. 201 TMC पाणी सोडण्यात आले आहे. नाथसागर धरणातून दररोज होते, मात्र यावर्षी धरणाची परिस्थिती 21 दलमिग पाण्याचा उपसा होत बिकट आहे. यंदा धरणाचे 85 असू शकतो. धरणातील पाणी साठा हा वर्षभरात पिण्यासाठी पुरेल एवढाच उपलब्ध आहे. 2 पाणी पातळीनंतर सिंचनासाठी पाणी धरणातून दिले जाणार नाही. भविष्यात उद्योगाचा पाणी पुरवठाही कपात केली जाऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.